झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदा हर्ष थोड अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे नमस्कार भाऊनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला. तर भाऊनो, खूप दिवस झाला आपण फेसकॅम केलता नाही काही पर्सनल इश्यूमुळे, पण आज आपण इथे फेसकॅम केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आपला आहे 16वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंज मधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं अपलोड करणार होते. त्यामधला आपला आजचा 16वा दिवस इथं असणार आहे. व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे. व्हिडिओचा प्रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवून देतो, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ एक लाईक करा. चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या युट्यूब चॅनल अशाच प्रकारची मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो. त्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल मी वापरलेलं आहे सगळं तुम्हाला डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा, आपण त्याच्यावर एक सोल्युशन नक्की घेऊन येऊया. सगळं तुम्हाला आता वेबसाईटवर मटेरियल दिलेलं आहे, फक्त त्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. एकदम खाली जाऊन तिथे एक डाऊनलोडचं ऑप्शन भेटेल, तर त्या डाऊनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे काही मटेरियल आहे तिथे तुम्हाला ऑटोमॅटिक तिथे बीट मार्क्स आणि शेक इफेक्ट तिथे ओपन होऊन जाईल. तर तिथून तुम्ही ऑटोमॅटिक आपलं जे काही मटेरियल आहे तिथून जाऊन डाऊनलोड करून घेऊ शकता. तर भाऊनो, ते तुम्हाला तिथे डाऊनलोड करून घ्यायचं आहे. जर काही इश्यू आला असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता, आपण एखादा व्हिडिओ शॉर्ट क्लिप इथे ऍड करून टाकूया. चला भाऊनो, आपण तुमचा जास्त काय वेळ घेऊ नये, डायरेक्ट आपला व्हिडिओ इथे चालू करूया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. चला भाऊनो, आपला प्रिव्ह्यू दाखवून आपली एडिटिंग इथे चालू करूया. नमस्कार भाऊनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला. तर बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला खालून डिस्क्रिप्शनमधून डाऊनलोड करायचे आहे, इथे तुम्ही बघू शकता. मी आपले जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहे इथे डाऊनलोड केलेलं आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. तर तुम्हाला आपलं बीट मार्क इथं चालू करून घ्यायचं आहे. बीट मार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. अशा प्रकारे काय मी टेक्स्टिंग इथं ॲड करून दिलेली आहे. तुम्हाला या टेक्स्टिंगच्या मागे एक गणपती बाप्पाचा फोटो इथं ठेवायचा आहे. तर ते कसं ठेवायचं बघू शकता. एक गणपती बाप्पाचा फोटो इथं सिलेक्ट करून घ्या. बघू शकता आपल्याजवळ खूप सारे फोटो आहेत, आपण हा फोटो इथं लावूया. या फोटोची ड्युरेशन तुम्हाला जे काय ते 10.17 पर्यंत इथं वाढून घ्यायची आहे. या फोटोची ड्युरेशन इथं वाढून घ्यायची, आणि फोटोची जी काय ऑपेसिटी आहे ती तशी कमी करायची. बघू शकता एक 50% ऑपेसिटी करायची आहे. आणि ही जे काही लेअर आहे लॉंग प्रेस करून हे जे काही ग्रुप आहे लाल कलरचा आपला ग्रुप आहे त्याच्या मागे असं इथे ढकलून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे याला इथं ॲडजस्ट करायचं आहे. अजून अशी जर थोडी ऑपेसिटी तुम्हाला कमी करायची तर करू शकता, कारण आपलं जास्त लक्ष टेक्स्टवर पण जावं त्यासाठी आपण थोडी याची ऑपेसिटी कमी करूया अजून. तर अशा प्रकारे हे टेक्स्टिंग अशी इथं दिसून येईल. हे टेक्स्टिंग अशी लावल्याच्या नंतर आता याच्या पुढे जे काही बीट मार्क्स असतील त्या सगळ्या बीट मार्कमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे जे काही फोटो आहे ते सगळे इथं लावून टाकायचे आहे. तर फोटो कसे लावायचे तुम्हालाही माहिती आहे. बघू शकता हा फोटो इथे लावायचा, एक पुढच्या बीट मार्कवर टच करून एक्स्ट्राचा पार्ट इथून असा कट करायचा. तर अशा प्रकारे ॲरोवर क्लिक करून एक्स्ट्राचा पार्ट इथं असा क्लिक करून टाकायचा. प्रत्येक बीट मार्कमध्ये तुम्हाला एक एक फोटो इथं लावून टाकायचा आहे, आणि एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल ते असं इथं कट करून टाकायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे काय तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोमध्ये आपले जे काही आपल्या जो बीट मार्कमध्ये जे काही फोटो असतील ते सगळे बरोबर इथे ॲडजस्ट करून टाकायचे आहे, आणि एक्स्ट्राचा पार्ट पण इथं बरोबर कट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे फोटो इथं लावून घ्यायचे आहे. बघू शकता एकामागे एकामागे आपले सगळे फोटो तुम्हाला तसे लावून घ्यायचे आहे काय अशा प्रकारे. तर हे सगळे तुमच्या जेवढे काही बीट मार्क असतील त्या सगळ्या बीट मार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे तिथं बरोबर यावायची तुम्हाला अशी इथं काळजी घ्यायची आहे. तर हे बरोबर इथं आलेलं आहे बघू शकता काय अशा प्रकारे. जिथपर्यंत आपली बीट मार्क आहे तिथपर्यंत आपण सगळे आपले फोटो इथं बरोबर लावलेले आहे, आणि आपलं सॉन्ग पण इथं बरोबर इथं आलेलं आहे. तर हे एवढं इथे लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. आता तुम्हाला इथं बॅक येऊन जायचं, आणि आपले शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही एक शेक इफेक्ट असेल बघू शकता अशा प्रकारचा हा आपला आजचा शेक इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट फक्त तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे. बघू शकता हा इफेक्ट इथं कॉपी करा. आपल्या बीट मार्कमध्ये जाऊन आता आपले जे काही फोटो आपण लावलेले आहे त्या सगळ्या फोटोंना हा एक इफेक्ट इथं पेस्ट करून टाका. बघू शकता अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन जे काही फोटो आहे ते तुम्हाला असं इथं पेस्ट करून टाकायचं आहे काय अशा प्रकारे. फोटोला सिलेक्ट करायचं, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट असं इथं तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ते असं इथं पेस्ट करून टाकायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे. तर त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला तिथं पेस्ट करत राहायचं आहे. जितके आपण फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा आजचा एकच आपला इफेक्ट आहे, तर हा इफेक्ट तुम्हाला फक्त तसा पेस्ट करत जायचा आहे. बघू शकता काय अशा प्रकारे इथं फोटोला इफेक्ट असं इथं लागून जाओ. आपल्या जवळपास 20 सेकंदापर्यंत आपले जे काही सॉन्ग आहे त्या सगळ्या सॉन्गमध्ये जे काही आपण फोटो लावले त्यांच्या सगळ्यांना हा इफेक्ट इथं असा बसला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हा इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, सुरुवातीला जाऊन एक शॅडोचा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे.
तर आपलं जे काही शॅडोचा इफेक्ट आहे ते तुम्हाला ते लावून टाकायचं आहे. शॅडो म्हणजे खालच्या साईडने एक शॅडो येऊन जाते, ते शॅडो अशी तर लावून टाकायचे बघू शकता अशा प्रकारे काय तर. आणि याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून जाईल बघू शकता अशा प्रकारे याची ड्युरेशन अशी तुम्हाला इथं वाढून घ्यायची आहे. याची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर थोड्याला असं झूम करून टाका. आपल्याला जे काही शॅडो आहे थोडी ते झूम करायची म्हणजे खालच्या प्रकारे थोडा असा खालच्या साईडनं थोडासा असा शॅडो तो दिसला पाहिजे. आणि इथं बघू शकता इथं बरोबर आपलं जे काही टेक्स्ट इथं सगळं आलेलं आहे. तर हे एवढं लावल्यानंतर तिथून आपण फोटो लावले त्या ठिकाणपासून एक बाप्पा नावाची एक PNG आहे जे की मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते इथं लावून टाका. आणि PNG थोडी छोटी तर ॲडजस्ट करून अशा प्रकारे हे PNG इथं ठेवून टाकायची आहे खालच्या साईडला काय अशा प्रकारे. आणि PNG ची ड्युरेशन तुम्हाला एकदम शेवटपर्यंत अशी इथं वाढून टाकायची आहे. तर PNG ची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर परत सुरुवातीला जाऊन ते तुम्हाला एक मी ओव्हरलेवाला व्हिडिओ दिलेला आहे ते इथं लावून टाकायचा आहे. तर हा इफिटवाला व्हिडिओ असेल तर प्लसमध्ये जाऊन ॲड करून टाकायचा. हा इफिटवाला व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याची जे काही ड्युरेशन असेल एक्स्ट्राची ती 20 सेकंदाच्या पुढची इथं कट करून टाकायची. आणि व्हिडिओला थोडं इथं झूम पण करून घ्या थोडंसं. आणि याची जे काही ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये इथं करून टाकायची आहे. म्हणजे अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी होऊन जाईल. आणि अशा प्रकारे लाईटवाला इफेक्ट पण आपल्या या व्हिडिओला इथं असा बसून जाईल. तर ही इथं झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं बघू शकता. तुमचा लोगो असेल तर लोगो इथं लावून टाकायचा. आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भाऊंनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भाऊंनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या